माऊली माऊली गणपती बाप्पा मोरया जय गणेशच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला थेट सभामंडपात जाऊन अनोखी मानवंदना दिली आहे. सलग तिसऱ्या वर्षी माऊलींच्या मानाच्या अश्वानी गणेश मंदिराच्या सभागृहात प्रवेश केलाय. कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचं आगमन पुण्यात झालंय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचं पूजन करण्यात आलंय. माऊलींची अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करून हे अश्व वारीला जातात. 3 वर्षापूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरून गणरायाचं दर्शन होत असे, परंतु सलग तिसऱ्या वर्षी अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट असल्याचं महाजी राजे सितोळे सरकार यांनी यावेळी व्यक्त केलंय. दरवर्षी आषाढी वारीला आपले घोडे आळंदी ते पंढरपूर, खरं म्हणजे तर अंकली आळंदी ते पंढरपूर असं मार्गस्थ होतात. तर जसं 11व्या पल्ल्याला पुण्याला जे त्यांचं आगमन होतं, तर गेल्या 3 वर्षापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती इथे त्यांचं आगमन केलं जातं. विधिवत पद्धतीने त्यांना आतमध्ये बोलवलं जातं, घोड्यांचं कौतुक केलं जातं आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे समोर त्यांचं मानवंदना केली जाते. तर हा एक अनोखा वेगळा मिलनच आहे म्हटलं तरी चालेल. आणि कसं आहे की दरवर्षी गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेऊन आम्ही माऊलींच्या माऊलींचं जे प्रस्थान होतं ते विठुरायाच्या दर्शनाच्यासाठी आम्ही मार्गस्थ होतो. यावेळी उर्जित सिंह शितोळे, महाजी राजे सितोळे, रामभाऊ चोपदार, दिंडी संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.